एखाद्या राजकीय पक्षाचा प्रमुख हा त्या पक्षाचा अधिकृत प्रतो नेमत असतो आणि या संदर्भात आपल्या घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार पक्षाचा प्रतो नेमण्याचा अधिकार हा त्या संबंधित राजकीय पक्षाला म्हणजे राजकीय पक्षाच्या पक्षाच्या अध्यक्षाला असतो। यावरती नुकतंच सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब शिक्कामोर्तब केलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये आज राष्ट्रवादी पक्ष हा अधिकृत पक्ष ज्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेली आहे त्याचे अध्यक्ष पवार साहेब आहेत। पवार साहेबांचे निश्चितपणे गटनेते म्हणून अधिकृतरित्या त्यांनी जयंत पाटलांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे पक्षाचा व्हीप आदेश काढण्याचा अधिकार हा पक्षाच्या प्रतोदाला आहे, पक्षाच्या राजकीय नेतृत्वाने नेमलेल्या प्रतोदाला आहे आणि त्याच्यामुळे जयंत पाटलांचा या बाबतीत आदेश महत्वाचा आहे। आता एखाद्याला आपल्याकडे वळून घेणं ही राजकीय पक्षाची व्यूहरचना असू शकते, परंतु त्यामुळे कोणी फितूर होईल असं आज या मितीस आपल्याला म्हणता येत नाही आणि त्याच्यामुळे विधिमंडळात ज्यावेळेला तो राजकीय पक्ष विशिष्ट आदेश करत असेल तर त्या आदेशाचा भंग केल्यानंतरच पक्षाच्या प्रतोदाला कार्यवाही करता येते। त्यामुळे अजितदादा किंवा जयंत पाटीलजी यांची मैत्री हे एका पूर्वीपासून एका राजकीय पक्षात जरी असली तरी पक्षाचे प्रतोद म्हणून जयंत पाटीलांनी काय आदेश दिला किंवा पक्षाचा आदेश संबंधित कळवला आणि त्याचा जर भंग केला असेल तर त्यावरती कार्यवाही होऊ शकते, परंतु आज याचं भाकीत करता येणं कठीण आहे।